नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड, हम शिकेंगे यूट्यूब चॅनल वरती परत एक वेळ सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, शेतकरी बरेचसे वर्ष झाले, दोन वर्ष झाले, गेली दोन वर्षापासून शेतकरी एका जीआरची अपेक्षा करत होते, जीआरची वाट पाहत होते। तो जीआर म्हणजे रेग्युलर कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये कर्जमाफी कधी मिळणार। तो जीआर फायनली मित्रांनो आलेला आहे। त्या जीआर मध्ये सांगण्यात आलेला आहे की कुठल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचे 50,000 मिळणार आहेत, कुठल्याला नाही मिळणार आहेत, त्याची तारीख किती आहे, तुम्ही कधी कर्ज घेतलेलं पाहिजे, कधी भरलेलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टीची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन राहणार आहे नाही मित्रांनो। तर सर्वप्रथम पाहूया की हा जीआर काय आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना असं ठेवण्यात आलेला आहे। हा महाराष्ट्र शासनाचा सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचा हा 29 जुलै 2022 रोजी आलेला हा जीआर आहे मित्रांनो। आता या जीआर मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, या जीआर मध्ये आपण जर पाहिलं तर योजनेचा तपशील आपण डायरेक्ट पाहणार आहोत, प्रस्तावना वगैरे पाहण्याची गरज नाही। या योजनेस महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना संबोधण्यात येईल। आता या नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18 व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, सन 2018-19, सन 2019-20 या कालावधी विचारात घेण्यात मान्यता देण्यात येत आहे। या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्याच्यानंतरचा तिसरा जो पॉइंट आहे तो काय आहे, तिसऱ्या पॉइंट मध्ये सर्व सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे की सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णता परतफेड केलेले असल्यास, त्यानंतर 2018-19 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून पर्यंत परतफेड केलेले असल्यास, त्याचबरोबर सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णता परतफेड केलेले असल्यास, अथवा 2017-18, 18-19, 19-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेड देय दिनांक यापैकीची जी नंतरची तारीख असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णता परतफेड मुद्दल प्लस व्याजासह केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्या सन 2018-19 किंवा 19-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे। परंतु जर 2018-19, 19-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णता परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50,000 रुपयेपेक्षा कमी असेल तर जेवढं शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे 50,000 रुपयेपेक्षा कमी तेवढे पूर्ण मुद्दल रक्कम ही तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतरचा जो चौथा पॉइंट आहे, चौथ्या पॉइंटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50,000 रुपये कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल। त्याच्यानंतर पाचवा पॉइंट, योजनेची अंमलबजावणी यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेप्रमाणेच ऑनलाईन याद्या येणार आहेत, त्या पद्धतीने करण्यात येईल। योजनेची अंमलबजावणी करत असताना मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक बदल माननीय मुख्य सचिव यांच्या मान्यतेने करण्यात येतील। सदर योजनेसाठी आवश्यकतेप्रमाणे महाआयटी याची पोर्टलसाठी तांत्रिक सेवा पुरवठादार म्हणून सेवा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे व सदर योजनेच्या एकूण निधीच्या 25% इतकी कमाल रक्कम प्रकल्प अंमलबजावणीसाठी देण्यात येत आहे, म्हणजे हे जे प्रशासनासाठी जो खर्च केला जातो त्यासाठी देण्यात येणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो आता सदर कर्जमुक्ती योजनेसाठी कोण पात्र आहेत, खालील निकष निश्चित करण्यात आलेले आहेत। कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल। या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल।
त्याच्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की सन 2019 वर्षामध्ये राज्यात आलेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाला असल्यास, त्याच्या वारसाने कर्जाची परतफेड केली असल्यास, वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र राहणार आहे. हा एक भरपूर प्रश्न येत होता. त्याच्यानंतर सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाही, कुणाला मिळणार नाही. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी, जे 2 लाखाच्या आतील जे कर्ज होतं ते थकीत जे कर्ज होतं त्यांना जे लाभ मिळालेला आहे त्यांना नाही मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री, आजी माजी लोकसभा राज्यसभा सदस्य, आजी माजी विधानसभा विधान परिषद सदस्य यांना नाही मिळणार. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांचे की 25,000 पेक्षा जास्त वेतन आहे त्यांना नाही मिळणार आहे. राज्य सार्वत्रिक उपक्रम व अनुदानिक संस्था म्हणजे जे महामंडळ आहेत, एसटी महामंडळ, महावितरण यांचे पण 25,000 पुढे ज्यांचे शेत आहे त्यांना 25,000 पेक्षा जास्त ज्यांचे वेतन आहे त्यांना नाही मिळणार. पाचवा पॉइंट आहे शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्तीस, जे प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असतात ते जर आयकर भरत असतील तर त्यांनाही नाही मिळणार आहे. निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन 25,000 पेक्षा जास्त आहे, माजी सैनिक सोडून बाकीच्यांना लाभ नाही मिळणार आहे. तसंच सातवा पॉइंट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी ज्यांचे 25,000 पेक्षा जास्त वेतन असते त्यांनाही ही योजना मिळणार नाहीये. मित्रांनो, तर तुम्हाला आय होप समजलं असेल की कुणाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कुणाला नाही मिळणार आहे. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा नक्की. मित्रांनो, भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.